सेनेच्या वतीने शहरातील क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यावर पक्के रस्ते, लाईट सह मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात यावी. गोर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा. नॉन क्रिमिनलची अट रद्द करण्यात यावी. वसंतराव नाईक विकास महामंडळात दरवर्षी 50 कोटींची तरतूद करण्यात यावी. यासह अन्य विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या वतीने शहरातील क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गोर बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांविषयी गोर सेनेचे विभागीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे. आमच्या प्रलंबित मागण्या जवळजवळ 70 वर्ष या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन झालेले आहेत, पण आज आमचा समाज आजही पारतंत्र्यात असल्यासारखं वाटतोय आम्हाला. आमच्या कोणत्याही तांड्याला आतापर्यंत सरकारने रस्ता बनवलेला नाही आहे, आतापर्यंत कोणत्याही तांड्याला व्यवस्थित पाणीपुरवठा केलेला नाही आहे, आतापर्यंत आमच्या कोणत्याही तांड्याला स्मशानभूमीची व्यवस्था झालेली नाही आहे. जो माणूस मतदान मागण्यासाठी आमच्या तांड्यापाड्यात येईल त्या माणसाचे टंगडे तुंडून गळ्यात दिल्याशिवाय मी तुंडपुढे राहणार नाही. याच्यानंतर 15 दिवसात जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे बी तालुके आहेत तेवढ्या तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन पेटण्याचा इशारा देतो. गोर बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील क्रांती चौकातून सुरू झालेला धडक मोर्चा पैठण गेट, गुलमंडी, मछली खडक, सिटी चौक, लेबर कॉलनी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बंजारा समाजाच्या मागणीसंदर्भात गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता राठोड, योगीराज राठोड, मधुकर पवार, डॉक्टर विलास राठोड यांची उपस्थिती होती. बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेसह या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसून आलं.